पुढे जाऊ आणि आता बातमी आहे ती एसटी संपाची. एसटी संपाचा आजचा हा दुसरा दिवस आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्र्यांची आज बैठक होणार आहे. संपामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. खासगी वाहनामधनं प्रवास करण्याची वेळ ही प्रवाशांवरती आलेली आहे. खासगी वाहन चालकांकडनं प्रवाशांची अक्षरशः लूट सुरू असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतं. आणि याच विषयी आपण अधिक बोलूया. पुण्यामधनं बालाजी पोद्दार आपले प्रतिनिधी सोबत आहेत. बालाजी, आपण बघतोय की एकूणच राज्यभर या एसटी संपाचा फटका सगळ्या प्रवाशांना जाणवतोय. पुण्यामध्ये सुद्धा विशेष फटका याचा बसताना दिसतोय. कशा पद्धतीनं याचा परिणाम एकूणच सगळ्या सेवेवरती झालेला आहे? पुण्यातल्या ज्या 17 फेऱ्या होत्या त्या 17 फेऱ्या स्वारगेट डेपो मधल्या 11 फेऱ्या आज सकाळपासून झालेल्या आहेत. अंशतः जी एसटी आहे ती सुरू आहे, मात्र त्याचा फटका जो आहे तो प्रामुख्याने पुणे शहरातल्या आणि पुणे ग्रामीण भागामध्ये मोठा बसतोय. कारण ग्रामीण भागामध्ये जी खासगी वाहन व्यवस्था आहे ती नसल्यामुळे आणि संपूर्ण भार जो आहे तो एसटीवर आहे, त्यामुळे ग्रामीण भागातले जे प्रवासी आहेत त्यांना मात्र गाड्यांची गैरसोय झालेली आहे. काही प्रवासी गाड्या नसल्याने परत घरी जाताना सुद्धा पाहायला मिळत आहेत. आणि या सगळ्यांचा परिणाम जो आहे तो या संपामुळे झाल्याचं पाहायला मिळते. आणि सरकार लवकरात लवकर तोडगा काढावा अशी सगळी कर्मचाऱ्यांची सुद्धा मागणी आहे, प्रवाशांची मागणी आहे. प्रवाशांना वेठीस धरलं जात आहे. खासगी वाहनधारक जे आहेत त्यांच्याकडून डबल आणि ट्रिबल पैसे घेतले जात आहेत प्रवासाचे आणि प्रवास करावा लागतोय. त्यामुळे आर्थिक भूर्दंड, मानसिक ताण या सगळ्याचा जो परिणाम आहे तो सर्वसामान्य प्रवाशांना होत आहे आणि त्याची काळजी सरकारनं घ्यावी असं या कर्मचाऱ्याचं म्हणणं आहे. मात्र पुण्यामध्ये काय परिस्थिती आपण बघितली, बालाजी पोद्दार पुण्यातून आपल्याला माहिती देत होते. आणि थेट जाऊयात कोकणामध्ये. प्रतिनिधी उमेश बुचडे सध्या आपल्या सोबत आहेत. उमेश, पुण्यामधली परिस्थिती आपण बघितली, एकूणच त्या ठिकाणी सगळ्या व्यवस्थेचा बोजवारा ओढालेला आहे. कोकणाचा विचार केला तर कोकणामध्ये कसा मोठा फटका जाणवतोय? निश्चितच गुरु, आपण पाहिलं की सध्याच्या परिस्थितीत सिंधुदुर्गामध्ये 130 या फेऱ्या होत्या, या त्यातल्या 60 फेऱ्या 66 फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. सकाळपासून सिंधुदुर्गामध्ये अशी परिस्थिती आहे. आणि संपूर्ण जर कोकणात पाहिलं तर रत्नागिरीतल्या देखील बहुतांश फेऱ्या ह्या रद्द करण्यात आल्यामुळे कुठे ना कुठेतरी चाकरमानी जे मुंबईवरून आलेले आहेत, रेल्वे स्थानकात उतरलेले आहेत, ते आपल्या गावी जाण्यासाठी त्यांना दमचक होत आहे. अतिरिक्त पैसे देऊन त्यांना खासगी बस किंवा खासगी रिक्षा किंवा खासगी गाड्या करण्यावे त्यांचे पैसे खर्च होत आहे. त्यामुळे मनोचा आणि जर समजा चुकून एक गाडी बस स्थानकात आली तर तेथे अशी मोठी झुंबड उडत आहे आणि ते गाडी चढण्यासाठी महिला असतील, लहान मुलं आहेत, वयोवृद्ध माणसात ही चढण्यासाठी मोठी गर्दी आहे. त्यामुळे गाड्याच्या गाड्या तुडुंब भरत आहेत एसटी बसेस आणि जात आहेत. जी गाडी एक एक तासाने, दीड दीड दोन दोन तासाने विलंबाने सुरू आहे आली तर, आणि जास्तीत जास्त जे आता कर्मचारी या संपात सहभागी झाल्यामुळे कुठे ना कुठे. बरोबर आहे उमेश, गणेशोत्सवाचा सण तोंडावरती आहे आणि त्या काळामध्ये सर्वसामान्यांना हा फटका बसताना दिसतोय. त्यामुळे सरकारकडनं याची दखल घेतली जाईल आणि तोडगा काढला जाईल अशी अपेक्षा करूया. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.